विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदना इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 10 जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक होमवर्क दिला होता. प्रश्न होता, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आठवड्याला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, 18व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे मुख्य ठिकाण कोणत्या शहरात आहे. तर लक्षात घ्या, हा जो महोत्सव आहे तो मुंबई या ठिकाणी होणार आहे. अधिकची माहिती बघूयात. तर लक्षात घ्या, हा जो महोत्सव आहे तो 15 जून ते 21 जून 2024 या कालावधीत होणार आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे प्रदर्शन, मास्टर क्लास आणि चर्चाचा आठवडा असेल. 59 देशांमधून 1000 हून अधिक चित्रपट सबमिशनसह यजमान शहर म्हणून मुंबईची भूमिका जागतिक चित्रपट समुदायामध्ये त्याचे महत्त्व स्पष्ट करते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, कोणता युरोपियन देश स्थानिकांसाठी परवडणारी घरे आणि स्थलांतरणासाठी राहण्याच्या सोयीमध्ये गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी गोल्डन व्हिसा योजना स्वीकारत आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. तर लक्षात घ्या, पोर्तुगाल त्याच्या गोल्डन व्हिसा योजनेत सुधारणा करत आहे, ज्याला सॉलिडॅरिटी व्हिसा म्हणतात. स्थानिक घरांची कमतरता दूर करणे आणि स्थलांतरितांना मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यानंतर नेक्स्ट, अमन सेरावतने बुडापेस्ट रँकिंग सिरीज 2024 कोणत्या प्रकारात रौप्य पदक जिंकले. तर योग्य उत्तर आहे पुरुष फ्रीस्टाईल 57 किलो. तर लक्षात घ्या, अंतिम फेरीत त्याचा सामना जपानच्या रे हेगुचीशी झाला, जिथे तांत्रिक श्रेष्ठतेमुळे त्याचा 1-11 असा पराभव झाला. या पराभवामुळे अमनने दुसरे स्थान आणि वजन गटात रौप्य पदक मिळवले. या कार्यक्रमातील कामगिरी अमनसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण आगामी पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी त्याच्या क्रमवारीत वाढ होण्यास मदत होईल. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 31 मे 2024 कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला. तर तो स्वीकारला आहे कमल किशोर सेन यांनी. लक्षात घ्या, श्री कमल किशोर सोन झारखंड कॅडरमधील 1998 तुकडीचे वरिष्ठ आय एस अधिकारी. यांनी 31 मे 2024 ESICच्या महासंचालक पदाची अतिरिक्त भूमिका स्वीकारली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार फायनान्शियल इयर 2025 भारताचा वास्तविक GDP वाढीचा दर किती असेल. तर तो असणार आहे 7.2%. पुढील क्वेश्चन बघायचं आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मोटिवेशन भेटतं की असंच नवीन नवीन कंटेंट आपणाकरिता तयार केलं पाहिजे. तर पुढील क्वेश्चन आहे, प्रियंका जारकी होळी कोणत्या मतदारसंघातून विजयी झाल्या, ज्यामुळे त्या कर्नाटकातील अनारक्षित मतदारसंघातून जिंकणाऱ्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला ठरल्या. तर राईट आन्सर आहे चिक्कोडी मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. तर लक्षात घ्या, या प्रदेशातून लोकसभेची अनारक्षित जागा जिंकणारी सर्वात तरुण आदिवासी महिला म्हणून त्यांनी इतिहास रचला. त्यांचा हा विजय उल्लेखनीय आहे, कारण कर्नाटकातील अनारक्षित मतदारसंघातून आदिवासी समाजातील एका महिलेने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन क्रमांक 7, EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाला निवडण्यात आले. तर राईट आन्सर आहे वेल्लायन सुबिया. तर लक्षात घ्या, भारतीय ट्यूब इन्व्हेस्टमेंटचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष वेल्लायन सुबिया यांना EY एंटरप्रेन्योर इयर वर्ल्ड ऑफ द इयर 2024 सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्य सचिव कोण आहेत जून 2024. तर याचं योग्य उत्तर आहे नीरव कुमार प्रसाद. लक्षात घ्या, 1987 तुकडीचे IAS अधिकारी नीरव कुमार प्रसाद यांची आंध्र प्रदेशचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, पहिला जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला. तर आन्सर आहे 2000. तर लक्षात घ्या, 2000 या वर्षापासून दरवर्षी 8 जून रोजी हा
ट्यूमर दिन साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरबद्दल जागरूकता पसरवणे आणि लोकांना शिक्षित करणे हा यामागचा उद्देश आहे. हा दिवस प्रथम जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन ड्यूस्टेश हिरनोटुम और हॉलाईफ ने साजरा केला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, दरवर्षी 8 जून रोजी जागतिक स्तरावर जागतिक महासागर दिवस पाळला जातो. जागतिक महासागर दिवस 2024 विषय काय? तर तो आहे आपल्या महासागर आणि हवामानासाठी उत्प्रेरक क्रिया. अधिकची माहिती, संयुक्त राष्ट्र महासभेने 2008 अधिकृतपणे घोषणा केली की 2009 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघ 63/111 ठरावाद्वारे जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा करेल. महासागर पृथ्वीच्या 70%पेक्षा जास्त भाग व्यापतो आणि तो पृथ्वीच्या किमान 50% ऑक्सिजन तयार करतो. असा अंदाज आहे की 2030 40 दशलक्ष लोकांना महासागर आधारित उद्योगांमध्ये रोजगार मिळेल. आणि जागतिक महासागराचा दिनाचा मुख्य हेतू काय असतो? तर समुद्रावरील मानवी क्रियाकल्पकांचा प्रभावांबद्दल लोकांना जागरूक करणे, महासागरासाठी नागरिकांची जागतिक चळवळ विकसित करणे आणि जगातील महासागरांच्या शाश्वत व्यवस्थापनाच्या प्रकल्पावर जगातील लोकसंख्येला एकत्र करणे. तर पुढील क्वेश्चन बघूयात, व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले बायोस्फिअर राजाजी रघती बायोस्फिअर कोठे आहे? तर ते आहे उत्तराखंड. या ठिकाणी उत्तराखंडचे कॅपिटल आहे डेहराडून, कर्नाटकचे आहे बेंगळुरू, मध्य प्रदेशचे आहे भोपाळ आणि आसामचे आहे गुवाहाटी. तर लक्षात घ्या, या बायोस्फिअर उपक्रमाचे उद्दिष्ट उद्यानातील निकृष्ट जमिनीचे पुनर्जीवन करताना मूळ झाडे आणि लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे संरक्षण करणे हा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, भारतीय लष्कराने त्यांच्या गो ग्रीन इनिशिएटिव्हचा भाग म्हणून प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्लांटचे उद्घाटन कोठे केले? तर ते केलं आहे सिक्कीम या ठिकाणी. तर लक्षात घ्या, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या गो ग्रीन इनिशिएटिव्हचा हा एक भाग म्हणून पूर्व सिक्कीममधील चांगू येथे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन संयंत्रेचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम लष्कराच्या सद्भावना उपक्रमाशी सुसंगत आहे आणि प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करून स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा करून देत पर्यावरणीय शाश्वतेला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, कोणती कंपनी ॲपलला मागे टाकून दुसरी सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे? तर ती आहे एनव्हिडिया इंडिया. तर लक्षात घ्या, एनव्हिडियाच्या स्टॉक व्हॅल्यूमध्ये उल्लेखनीय वाढीमुळे ॲपलला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मौल्यवान कंपनीच्या स्थानावर दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 7 जून रोजी. तर लक्षात घ्या, जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी 7 जून रोजी अन्न सुरक्षेच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे, अन्नजन्य धोके टाळण्यासाठी शोधणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी कृतींना प्रोत्साहन देणे या थीमसह साजरा केला जातो. तसेच हा दिवस जागतिक स्तरावर सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेशा अन्नाचा प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षेची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने जागतिक अर्थ केंद्र कोठे विकसित करण्यासाठी सज्ज आहे? तर ते सज्ज आहेत नवी मुंबई या ठिकाणी. तर लक्षात घ्या, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने नवी मुंबईत जागतिक आर्थिक केंद्र विकसित करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या उद्देशासाठी अंदाजे 3,750 एकर जमीन उपलीज मिळवली आहे. हा उपक्रम 2018 महाराष्ट्र सरकारसोबत स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार आहे आणि लीज 43 वर्षांचे आहे. तर या पद्धतीने एकूण 15 प्रश्न बघितले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क आहे, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान एवं खेतिहार मजदूर जीवन सुरक्षा योजनेवरील वयोमर्यादेची मर्यादा काढून टाकली आहे? तर आपणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच खाली कमेंट करा. भलेही तुमचं उत्तर चुकलं तर काहीही हरकत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करा. प्रयत्न केला तर हा प्रश्न नक्कीच लक्षात राहण्यास तुम्हाला मदत होईल. तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता. प्राईस आहे फक्त 99 रुपये. त्यासोबत ह्या ज्या PDF आहेत बाकीच्या त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. परचेस करण्याकरता आपण 93-56-25-60-34 यावर मेसेज करा. हे जे चालू घडामोडी आहेत त्यासोबत अधिकची माहिती देखील आपण दिली आहे, जेणेकरून अधिकच्या माहितीने तो प्रश्न लक्षात राहण्यास तुम्हाला मदत होईल. तर परचेस करण्याकरता आपण व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.